विद्यार्थी मित्रांनो आज आपण मॅथमॅटिक्स मेथडमधील काही एम सी क्यूज पाहणार आहोत की ज्या एम सी क्यूज सर्व विद्यापीठांच्या सिलेबससाठी उपयुक्त ठरतील सर्व बी एडच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील की ज्यांची मॅथमॅटिक्स मेथड आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहायला हरकत नाही सादर करता प्राध्यापक एम आर जोशी श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला आता पाहूया मॅथमॅटिक्स मेथडमधील एम सी क्यूज पहिला प्रश्न असा आहे घटक म्हणजे डॅश अ एक धडा व अभ्यासक्रमातील सारखा भाग क पाठ्यक्रमातील एकजिनसी भाग दोन किंवा तीन सलग धडे तर या ठिकाणी करेक्ट पर्याय पाठ्यक्रमातील एकजिनसी भाग घटक म्हणजे पाठ्यक्रमातील एकजिनसी भाग होय दुसरा प्रश्न गणित शिक्षकाच्या बांधिलकीची एकूण पाच क्षेत्रे असून त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बांधिलकी क्षेत्राचा समावेश होत नाही अ उत्कृष्टतेशी बांधिलकी व व्यवसायाशी बांधिलकी क समाजाशी बांधिलकी ड विषय ज्ञानाशी बांधिलकी तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड विषय ज्ञानाशी बांधिलकी गणित शिक्षकाच्या जी बांधिलकीची क्षेत्रे दिलेली आहेत त्यामध्ये वरची तीन क्षेत्रे दिलेली आहेत पण विषय ज्ञानाशी बांधिलकी हे क्षेत्र दिलेलं नाही म्हणून ड पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे तिसरा प्रश्न मूल्यमापना संबंधीचे कोणते विधान चूक आहे अ मूल्यमापन ही प्रक्रिया निरंतर चालणारी प्रक्रिया आहे व मूल्यमापन तंत्राचे जनक डॉक्टर बेंजामिन ब्लूमे हे आहेत क मूल्यमापनाची साधने निर्दोष असतात ड विविध साधनांचा वापर केल्यामुळे मूल्यमापनात बऱ्याच प्रमाणात वस्तुनिष्ठता आणता येते तर यातील क हे विधान त्या ठिकाणी चुकीचं विधान आहे म्हणून पर्याय क्रमांक क मूल्यमापनाची साधने ही निर्दोच असतात बाकीची सगळी विधाने बरोबर आहेत त्याच्यानंतर चौथा प्रश्न गणित शिक्षकाचे मूल्यमापन हे डॅश अ त्याचे दोष दाखविण्यासाठी केले जाते ब त्याचे विषय ज्ञान तपासण्यासाठी केले जाते क त्याच्या अध्यापनाचा दर्जा व गुणवत्ता यात वाढ होण्यासाठी केले जाते ड वरील सर्व कारणांसाठी केले जाते तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क त्याच्या अध्यापनाचा दर्जा व गुणवत्ता यात वाढ होण्यासाठी गणित शिक्षकाचे मूल्यमापन केले जाते पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर आलेला आहे फळा हा गणित शिक्षकाचा मित्र असतो कारण डायडॅश अ फळा व शिक्षक हे नेहमी एकमेकांशी संबंधित असतात ब फळ्यामुळे शिक्षकाचा वेळ वाचतो क फळ्यामुळे शिक्षकाचे अध्यापन सुलभ व परिणामकारक होते ड फळ्यामुळे गणित शिक्षकाचा आत्मविश्वास वाढतो तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क आहे फळ्यामुळे शिक्षकाचे अध्यापन सुलभ व परिणामकारक होते म्हणून फळ्याला गणित शिक्षकाचा मित्र असे म्हणतात त्याच्यानंतर सहावा प्रश्न सहावा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांच्या भावात्मक बोधात्मक व क्रियात्मक विकासासाठी शिक्षकाला डाळण्याची मदत होते अ अभ्यासपूरक उपक्रम ब लेखी परीक्षा क घटक चाचण्या ड उपचारात्मक अध्यापन तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे ए अभ्यासपूरक उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावात्मक बोधात्मक व क्रियात्मक विकासासाठी शिक्षकाला अभ्यासपूरक उपक्रमांची मदत होत असते सातवा प्रश्न गणित शिक्षकाला वर्षभरात वार्षिक नियोजनामध्ये अभ्यास अध्यापनासाठी किती आठवडे उपलब्ध असतात पुन्हा एकदा प्रश्न वाचतो गणित शिक्षकाला वर्षभरात वार्षिक नियोजनामध्ये अध्यापनासाठी किती आठवडे उपलब्ध असतात अ चाळीस व बेचाळीस क बत्तीस द अठ्ठावीस तर करेक्ट ऑप्शन क बत्तीस गणित शिक्षकाला वर्षभरात वार्षिक नियोजनामध्ये अध्यापनासाठी बत्तीस आठवडे उपलब्ध असतात आठवा प्रश्न पाठ नियोजन करताना शिक्षकाने सुरुवातीला कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणे आवश्यक आहे अ मूल्यमापनासाठीचे प्रश्न ब शैक्षणिक अनुभूती क पाठाची उद्दिष्टे ड पाठासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य तर या ठिकाणी सुरुवातीला पाठाची उद्दिष्टे महत्त्वाची असतात पण क पर्याय त्या ठिकाणी आहे पाठ नियोजन करताना शिक्षकांनी सुरुवातीला पाठाच्या उद्दिष्टांना प्राधान्य देणे आवश्यक आहे म्हणून क पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे नववा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यावसायिक विकास प्रशिक्षण कार्यक्रमात ज्ञानप्राप्तीबरोबरच वर ज्ञानाचे उपयोजन केले जाते अ चर्चासत्र ब उजळणी वर्ग क कृती सत्र ड परिसंवाद तर या ठिकाणी वर्कशॉप किंवा कृती सत्र हे महत्त्वाचं आहे म्हणून क पर्याय कृती सत्र त्याच्यानंतर दहावा प्रश्न दहावा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे शिक्षकांचे मूल्यमापनाच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे असहकारी शिक्षकांकडून शिक्षकाच्या अध्यापन कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत असते ब शिक्षकाच्या अध्यापन कार्याचे मूल्यमापन शिक्षकाच्या अध्यापन कार्याच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त आहे क शिक्षकांच्या अध्यापन कार्याच्या मूल्यमापनासाठी पदनिश्चन श्रेणी व पडताळा सूची ही साधने वापरता येतात ड शिक्षकांच्या अध्यापनाचे मूल्यमापन हे विद्यार्थी सहकारी व वरिष्ठांकडून केले जाते तर यातील अपर्याय जे आहे तो त्या ठिकाणी म्हणजे चुकीचं आहे विधानवरचं चुकीचं आहे अपर्यायचं सहकारी शिक्षकाकडून शिक्षकाच्या अध्यापन कार्याचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन होत असते तर हे विधान चुकीचं आहे आणि बाकीची विधाने मात्र अगदी करेक्ट आहेत की शिक्षकाच्या अध्यापन कार्याचं मूल्यमापन केल्यामुळे अध्यापन कार्याची गुणवत्ता वाढ होते आणि त्याच्यासाठी ते उपयुक्त ठरते शिक्षकाच्या अध्यापन कार्याच्या मूल्यमापनासाठी पदनिशेनसे सूची निरीक्षण साधने वापरला वापरता येतात शिक्षकांच्या अध्यापनाचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून केली जाऊ शकते सहकाऱ्यांकडून केले जाऊ शकते आणि वरिष्ठाकडूनसुद्धा केले जाऊ शकते तर अशा प्रकारे आज आपण मॅथमॅटिक्स मेथड या पेपरमधील काही इम्पॉर्टंट एम सी क्यूज पाहिले धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष आपल्या सूचना त्या ठिकाणी माझ्याकडे आवश्यक कळवा